तर मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा अजूनही रुग्ण नाही असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मनपा सतर्क आहे असंही त्यांनी सांगितले. जे मास्क वापरत नाहीत त्यांच्यासाठी मार्शल आहेत, नियम पाळा, जीव धोक्यात घालू नका असंही आवाहन यावेळेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे अजूनही रुग्ण नाही आहेत असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. पण प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महापालिका सतर्क आहे, आपणही प्रत्येकानं सतर्क राहूया असंही यावेळेला त्यांनी आवाहन केले. धोक्यात तुमचा जीव घालू नका, नियम कोरोनाचे सगळे पाळा असंही यावेळेला पेडणेकर यांनी सांगितलं. अर्थातच आजही मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण संशयित होता रिपोर्ट अजून आलेला नाही, त्यामुळे आजही मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण नक्की नाही. मुखपट्टी लावा, सॅनिटायझर व्हा आणि सोशल डिस्टन्सिंग वापरा. आणि त्याच्याबरोबर आपण परत वॅक्सिन मोठ्या प्रमाणात करतोय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं लक्ष आहे. मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे प्रवासी येत आहेत, त्यासंदर्भात केंद्र सरकारनं कडक भूमिका घ्यायला हवी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत त्या ठिकाणी नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतंय की नाही हे देखील पाहिलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्रासह 7 राज्यातल्या मुलांचं लसीकरण लवकरच सुरू होईल. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांची यादी केंद्रानं मागवली आहे. मुलांच्या लसीकरणासंदर्भात सरकार लवकरच नियमावली तयार करणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमध्ये 12-17 वयोगटात लसीकरण आधी सुरू करण्यात येईल. त्यासाठी झायकोव डी ही लस वापरली जाईल. झायडस लसीला केंद्रानं परवानगी दिली. कमी लसीकरण झालेल्या राज्यात झायडसचा पुरवठा होणार आहे. 18 वर्षावरच्या व्यक्तींनाच झायडस कॅडीला लस दिली जाईल. ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले. झायडस लसीचे 1 कोटी डोस तातडीनं वितरित होणार आहेत. मुंबईमध्ये 19 प्रवासी बाधित आहेत. टांझानियामधून धारावीत आलेल्या एकाला 7 हिल्समध्ये दाखल केले. त्याला घ्यायला एअरपोर्टवर गेलेल्या दोघांनाही विलगीकरणात ठेवले. या प्रवाशाचा जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट यायला वेळ लागणार आहे. या रुग्णाचा पत्ता धारावीतला असल्यामुळे पालिकेनं पुन्हा धारावीवर लक्ष केंद्रित केलंय. ओमायक्रॉनचं संकट असतानाच कोरोनाचे दैनंदिन रुग्णसुद्धा वाढलेत. राज्यात काल 707 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 677 जण कोरोनामुक्त झाले. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असतानाच मृत्यू मात्र घटले आहेत. काल राज्यामध्ये 7 बाधितांचा मृत्यू झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे